नमस्कार, मी वृषाली. तुम्ही पाहत आहात वृषालीज रेसिपीज. सध्या गौरी गणपतीचे दिवस जवळ आलेले आहेत आणि गौरी गणपती म्हटलं की रोज लागणारा नवीन नैवेद्य आणि गौरीसमोर ठेवण्यासाठी आपल्याला आकर्षक अशा मिठाईची आवश्यकता असतेच. तर त्यासाठी आज एक आपण आकर्षक आणि खूप चविष्ट अशी रेसिपी बघतोय, ती म्हणजे काजू रोल. घरच्या घरी स्वीट्सच्या दुकानात मिळतो असा हा काजू रोल कसा बनवायचा याचं परफेक्ट प्रमाण या रेसिपीमध्ये दाखवलेलं आहे, या व्हिडिओत दाखवलेला आहे. तर पूर्ण व्हिडिओ जरूर बघा आणि या गौरी गणपतीमध्ये हा काजू रोल नक्की ट्राय करा. आणि तुम्ही कसा बनवला हे मला फेसबुकवर वृषालीज रेसिपीजच्या ज्या आपल्या फेसबुक पेज आहे तिथे कमेंटमध्ये त्याचा फोटो नक्की पाठवा. येणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्ही सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते मात्र लगेच करा. काजू रोलसाठी खूप कमी साहित्य लागतं, गॅससुद्धा आपल्याला वापरायला लागत नाही. तर कुठलं साहित्य मी घेतलं आहे बघूया. तर मी हे एक अर्धा कप म्हणूया आपण किंवा अर्धी वाटी म्हणूया पिस्ते घेतलेले आहेत. हे खारे जे पिस्ते असतात खाण्याचे ते नाही आहेत, हे नुसत्या जे पिस्ते असतात ते आहे, सॉल्टेड नाही आहेत हे. त्याचबरोबर या रोलसाठी मी बदाम वापरती आहे. हे बदाम नुसते पिस्ते जर आपण वापरले तर तुम्हाला कल्पना आहेच पिस्ते बऱ्यापैकी महाग आहेत, म्हणून मी यामध्ये थोडेसे बदाम पण वापरणार आहे. आणि हे एक वाटी काजू घेतलेले आहेत. हा मी पूर्ण काजू घेतलेला आहे पण तुम्ही तुकडा काजूसुद्धा यासाठी वापरू शकता, कारण या सगळ्याची आपल्याला पावडरच करायची आहे. तर आता पिस्ते आणि बदाम याची आपण एकत्र पावडर करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालती आहे हे घेतलेले पिस्ते आणि बदाम. चालू बंद करत आपल्याला ह्याची पावडर करायची. एकदम केलं तर त्याला तेल सुटतं आणि मग व्यवस्थित ते बारीक होत नाही, म्हणून चालू बंद करून याची पावडर करूया. चालू बंद करून ह्याची पावडर करूया आपण. याची आपण पावडर करून घेतलेली आहे. एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण हे काढून घेऊया. काजूची पण आपली पावडर रेडी झालेली आहे. करून घेतलेली काजूची पावडर ही आपल्याला चाळून घ्यायची, कारण आपल्याला त्याचं कोटिंग बनवायचं आहे. तर रोल आपला फाटायला नको म्हणून आपल्याला एकदम फाईन हवी आहे. तर मी ती चाळून घेते आहे. हे चाळून शिल्लक राहिलेले आपले काजूचे हे काही मोठे मोठे तुकडे आहेत, हे आपण दुसऱ्या कुठल्याही रेसिपीसाठी वापरू शकतो किंवा हे नुसतेही खाल्ले जाऊ शकतात. या काजूच्या पावडरमध्ये आपण आता घालूया ही मी 4 चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे, ती घालते. याच्यामुळे बाइंडिंग पण छान येतं आणि टेस्ट पण छान येते. त्याचबरोबर ही 4 चमचे मी साखर घेतलेली आहे आणि 4 वेलदोडे घेतलेले आहेत. हे दोन्ही एकत्र करून मी ह्याची पावडर करून घेते आहे. आपण बारीक केलेली साखरही आपण त्यात वेलदोडा पण घातला होता, त्यामुळे ती पण मी चाळून घेणार आहे, म्हणजे वेलदोडाची जी सालं आहेत ती बाजूला निघून जातील. आपण हे आता मिक्स करून घेऊया. ही पिस्ता आणि बदामची आपली पावडर रेडी झालेली आहे आणि आपण हे कोटिंगचं जे मिश्रण आहे ते सुद्धा रेडी केलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पिस्त्याच्या पावडरचं आपण आधी करून घेऊया. हा हिरवा कलर मी घेतलेला आहे, अगदी चिमूटभर घेतलेला आहे, ऑप्शनल आहे. हा मी यात घातलेला आहे आणि आता यात थोडंसं दूध घालून याचा घट्ट असं आपल्याला गोळा करून घ्यायचं आहे. यात दूध घालून गोळा करूया आपण, एकत्र करूया. दूध अगदी कमी लागतं त्यामुळे बेताने घाला. मस्त रंग आलेला आहे बघू शकताय तुम्ही. आपला पिस्त्याचा गोळा रेडी आहे. यात अगदी आपल्याला गरज पडेल असंच आपण दूध घालूया, चमच्यानेच घालूयात, एकदम घालू नका. आणि याचा घट्ट असा गोळा करूया. हे सगळं मिळून येईपर्यंत जसं गरज पडेल असं मी चमच्याने दूध घातलं होतं. तर एवढं सगळं मिश्रण बनवण्यासाठी मला 5 चमचे दूध लागलेलं आहे. बघू शकताय तुम्ही कशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. झालेला आहे आपला हा गोळा तयार. प्लास्टिक घेतलेलं आहे मी, त्याला तूप लावून घेतलेलं आहे आणि आपण जे काजूचं भिजवलेलं पीठ आहे जे काही त्याचं डो बनवला होता त्याचे मी 2 गोळे करून घेतलेले आहेत. आपण आता हे लाटून घेणार आहोत. आधी हलकंसं हाताने दाबून घेऊया आणि लाटून घेऊया. खूप पातळ आपल्याला हे लाटायचं नाही आहे.
सगळ्या बाजूंनी सारखं लाटणं जाणं मात्र अपेक्षित आहे आपल्याला. हलक्या हाताने लाटूया. लाटून झालेलं आहे आपलं, बघू शकता तुम्ही हा थिकनेस मी ठेवलेला आहे. हे असंच आता मी बाजूला ठेवते आहे आणि आपण जे पिस्त्याचं बनवलेलं आहे डो त्याचा आपण रोल करून घेणार आहोत. आता हा रोल कसा करायचा बघा, याचं थोडासा भाग मी काढलेला आहे आणि आपण याचा असा रोल बनवून घेणार आहोत. या पद्धतीने आपण रोल तयार केलेला आहे. तुम्हाला हवा त्या साईजचा तुम्ही बनवू शकता. आता हा जो आहे अजून तुम्हाला पातळ हवा असला तर तुम्ही तसाही तो करू शकता. आपण हे लाटून घेतलेले, याला आपल्याला आता बाजूचं काढून स्क्वेअर शेप द्यायचं आहे. आणि हे जे काढणार आहोत आपण बाजूचं जे निघतं आहे ते आपण पुढचं जेव्हा लाटणार आहोत त्यामध्ये हे वापरणार आहोत. हे वाया जाणार नाही आहे त्यामुळे. हा रोल आपण आता इथे ठेवलेला आहे आणि या प्लास्टिकच्या साह्यानेच आपल्याला आता रोल करताना आपल्याला टाईट रोल करणं आवश्यक आहे. या पद्धतीने दाबून घ्यायचं आहे करत असताना. हा झाल्यानंतर, एकदा पूर्ण कवर झाल्यानंतर इथनं आपण याला कट देणार आहोत. एकदम पटकन बनणारा आणि त्यानंतर हे जे क्रॅक गेलेले दिसत आहेत ते जाण्यासाठी आपण हे पुन्हा हलकंसं फिरवून घेणार आहोत. हे जॉईंट झालं पाहिजे आपल्याला. अशा पद्धतीने केल्यानंतर जॉईंट होणार आहे. बघू शकताय तुम्ही मगा जे दिसत होते क्रॅक ते आता पूर्ण गेलेले आहेत. रोल झालेला आहे आपला. आता या ज्या बाजूचे आहे तेही मी आता काढून टाकणार आहे. रेडी झालेला आहे आपला रोल. किती सुंदर दिसतोय बघू शकता. अगदी हलवायाच्या दुकानामध्ये, मिठाईच्या दुकानात मिळतो तसा आपला हा काजू रोल आहे. याच पद्धतीने आता मी उरलेले सगळे रोल बनवून घेतीये. रेडी झालेले आहेत आपले काजू पिस्ता रोल. आपण आता हे कट करून घेणार आहोत. या पद्धतीने कट करूया. किती सुरेख दिसतोय बघू शकताय तुम्ही. या साईजमध्ये आता मी सगळे काजू रोल कट करते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याला चांदीचा वर्ख सुद्धा लावू शकता. पिस्ता किती आपण भरपूर भरलेला आहे बघू शकता. मस्त रेडी झालेला आहे काजू पिस्ता रोल. नक्कीच बनवून बघा, खूप छान बनतो. तर ही काजू पिस्ता रोलची रेसिपी कशी वाटली हे मात्र कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि तुम्हीही हा असा काजू पिस्ता रोल या गौरी गणपतीमध्ये नक्की बनवा. तुम्ही बनवलेल्या काजू पिस्ता रोलचा फोटो तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता. फेसबुकवर आपलं वृषालीज रेसिपीज नावाने फेसबुक पेज आहे. त्या तिथे जेव्हा मी रेसिपी शेअर करते त्याच्या खाली तुम्ही कमेंटमध्ये जाऊन तुम्ही बनवलेल्या काजू रोलचा फोटो मला नक्की शेअर करा. मला बघून आनंद वाटेल. आणि हा काजू रोल नक्कीच तयार करा. टेक केअर. बाय बाय.